झी महागौरवच्या इव्हेंटमध्ये आत्ता मी आहे आणि माझ्यासोबत आहे पार्श्वगायिका केतकी माटेगावकर. मनापासून तुझं स्वागत आहे. आणि गेल्या 21 वर्षातील चित्रपटांचा हा महागौरव होणार आहे हे मला असं वाटतं खूप युनिक गोष्ट आहे. जेव्हा आपण सगळे लहान होतो त्यावेळेला ही सगळी गोष्ट सुरू झालेली होती आणि त्यामध्ये तुझंही नाव कोरलं गेलेलं आहे, तर काय सांगशील अशा इव्हेंटमध्ये अटेंड करताना? मला खूप ग्रॅटिट्यूड आहे, आत्ता मनामध्ये आनंद आहे. कारण कसं असतं की लहानाचे मोठे होताना तुम्ही अनेक मोठमोठ्या कलाकारांना बघता. जसं मी अरुण काकांना बघितलं होतं श्वासमध्ये, अरुण नलावडे, आणि खूप इच्छा होती कधीतरी त्यांना भेटायला मिळावं. पण मला देवाच्या कृपेने तानी चित्रपटामध्ये त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि इतकं शिकायला मिळालं. तो सिनेमासुद्धा झीचाच होता, काकस्पर्श टाइमपास. हे सगळे सिनेमे झीचे आहेत आणि झी गौरव लहानपणी टी व्हीवर बघायचे आणि आज झी महागौरव, त्याच्यामध्ये एक माझा चित्रपट त्याचा एक भाग आहे त्या 21 चित्रपटांपैकी, याचा मला खूप आनंद आहे. नक्कीच. आणि महत्त्वाचं म्हणजे अनेक दरवर्षीप्रमाणे आम्ही बघतोय एक कुठला तरी असं एक गाणं असतं जे आज केतकीच्या नावावरती जमा आहे आणि अलीकडचं गाणं अर्थातच पांघरुण. मी स्वतः या गाण्याचा चाहता आहे. मी जिममध्ये वगैरे असताना मी स्वतः हे गाणं एन्जॉय करतो. सो कसं वाटतं म्हणजे अभूतपूर्व असा प्रतिसाद आहे या गोष्टींना? हो हो, पांघरुण चित्रपट अत्यंत उत्कृष्ट कलाकृती आहे आणि त्यात महेश मांजरेकरांचं दिग्दर्शन आणि त्याच्यात मला खरं तर मी जस्ट मला महेशजी म्हणाले, मेधाताई म्हणाले की जस्ट फिल्मचे काही सीन्स बघायला ये, म्हणून मी बघायला गेले होते. आणि नंतर त्यांनी मला विचारलं की तू ह्याच्यात गाणी गाशील का, म्हटलं जरूर गाईन. आणि मग सहावेना अनुराग आणि इलू सहा देहचं फिमेल व्हर्जन मी गायले आणि ओव्हरवेलमिंग रिस्पॉन्स आहे. आणि मला अक्षरशः म्हणजे कसं आहे डान्स नंबर्स ना किंवा ह्या सगळ्या अशा गाण्यांना जी नो डाऊट मजा येते ऐकायला, छान वाटतं, पण ह्याला रिस्पॉन्स एक्सपेक्टेड असतो. पण एक क्लासिकल बेस्ड गाणं, कम्प्लीट इंडियन क्लासिकल आणि वेस्टर्न क्लासिकलचं ब्लेंड असलेलं गाणं सहावेना अनुराग, त्याला एवढा रिस्पॉन्स येईल मला खरंच वाटलं नव्हतं. आणि त्याचे आता कवर व्हर्जन्स बनत आहेत, इतके लोकं ते गाणं ऐकतात, शेअर करतायत, रोज कोणी ना कोणीतरी हे गाणं कानपुऱ्यावर गाऊन टाकतं आणि टॅग करतं. त्यामुळे मला ऐकताना इतकं छान वाटतंय की हे गाणं या निमित्ताने, या गाण्याच्या निमित्ताने क्लासिकल म्युझिक आणखीन लोकांना परत एक इंट्रोड्यूस होत आहे वेगळ्या पद्धतीने. महत्त्वाचा मला प्रश्न या निमित्ताने विचारायचा आहे, पार्श्वगायिका ते अभिनेत्री अशी तुझी वाटचाल सुरू आहे आणि आम्ही पाहतोय की कुठेतरी वाचतोय सुद्धा की केतकी माटेगावकर आता अभिनेत्री म्हणून सुद्धा लवकरच येणार आहे. सो याबद्दल तू थोडक्यात जरी सांगितलंस. मी मला आता चित्रपटाबद्दल खूप जास्ती डिटेल्स नाही देता येणार, पण मी एवढं सांगेन की एक खूप एंटरटेनिंग अशी फिल्म ज्याच्यामध्ये गाणी आहेत, रोमॅन्स आहे, ॲक्शन आहे आणि त्याबरोबर एक अत्यंत महत्त्वाचा असा संदेश आहे, असा चित्रपट लोकांच्या भेटीला येतो आहे लवकरच. तर जेव्हा वेळ येईल तेव्हा मी नक्कीच सांगेन. पहिलं सत्र शेड्यूल फिल्मचं शूटचं संपलेलं आहे, अजून गाणी शूट व्हायची आहेत, बाकी आहेत, रेकॉर्ड व्हायची बाकी आहे. त्यामुळे आता सगळं त्या अनुषंगाने सुरू आहेत आणि आम्ही अक्षरशः म्हणजे आता उद्या परत शूटला जाते, त्यामुळे आय एम व्हेरी एक्सायटेड अबाउट द शूट आणि आय जस्ट कांट वेट की लोकांना कधी तो चित्रपट बघायला मिळेल. मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे आणि थोडक्यात तुम्हाला धन्यवाद देतो आणि खूप खूप मनापासून आभारसुद्धा मानतो. छान छान तुझी वाटचाल अशी सुरू राहू दे. अल्ट्रा मराठी आणि मराठी बस सोबत बातचीत केलीस यासाठी धन्यवाद. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.